नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण सापडत असल्याने उरणकरांची चिंता वाढली आहे. मंगळवारी उरणमध्ये नव्याने 7 कोरोना रुग्ण आढळून आले. उरण तालुक्यात चांजे तांडेलनगर येथे 52 व 55 वर्षीय 2 पुरुष तसेच 49, 52 व 18 वर्षीय महिला व बोरी येथे 65 वर्षीय पुरुष व 61 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे चिंतेत वाढ झाली असून कोरोनाची साखळी तुटणार कधी याची वाट उरणकर पाहत आहेत. दरम्यान उरणकरांनी खबरदारी म्हणून फिजिकल डिस्टन्स पाळून बाजारातील गर्दी टाळावी अशी मागणी होत आहे. यानंतर एक दिलासादायक बातमी. उरण तालुक्यातील कोपरोली येथील 38 वर्षीय पुरुषाने आज कोरोनावर मात केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 189 झाली असून त्यातील 167 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. फक्त 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आजपर्यंत 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उरणवरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळावे यासाठी प्रशासनही मेहनत घेत आहे. वादळ वारा लाईव्ह साठी दिनेश पवार, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळ वारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.